विधानसभा निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं यासाठी देखील निवडणूक आयोगातर्फे कार्यक्रम राबवले जात आहे. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुंबई उपनगर विभागाचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. निवडणुकीची किंवा मतदानाची तारीख आता जवळ येऊ लागलेली आहे, त्यासाठी आपली नेमकी काय काय आपण तयारी केलेली आहे, आपले किती मतदार आहेत, किती मतदान केंद्र आहे, राज्याचा पहिला आढावा आपण घेऊ शकतो. महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 8,97,22,019 इतक्या मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि या मतदारांसाठी एकूण 96,661 मतदान केंद्र महाराष्ट्र निवडणूक आयोगातर्फे उभारण्यात आलेले आहेत आणि दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये मतदान होणार आहे आणि दिनांक 24 ऑक्टोबर रोजी याचे मतमोजणी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा देशात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची आजची अंदाजित लोकसंख्या जवळपास 1,01,00,000 आहे. त्यापैकी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण 72,63,000 इतके मतदारांची नोंदणी आम्ही केलेली आहे आणि या मतदारांसाठी एकूण 26 विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि या मतदानाकरिता एकूण 7,397 मतदान केंद्रांची आम्ही इथे उभारणी केलेली आहे आणि या सर्व मतदान केंद्र व इतर अनुषंगिक प्रक्रिया पार पडण्यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण जवळपास 65,000 अधिकारी आणि कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत आणि या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये एकूण 550 विविध प्रकारच्या टीम्स कार्यरत आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, फ्लाइंग स्क्वॅड, नंतर व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ व्हिविंग टीम आणि इतरही अनेक आमच्या कमिटीज आहेत. त्या कमिटीच्या अंदर आम्ही आचारसंहिता अंमलबजावणी अतिशय कठोरपणे त्याची अंमलबजावणी करत आहे. जवळपास आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आम्ही विविध माध्यमातून 10 कोटीची अनधिकृत रक्कम आम्ही जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे 5 गुन्हे पण आतापर्यंत आम्ही नोंदविले आहेत. आता मतदानाकडे येऊया आपण. त्या मतदानासाठी आपण नेमक्या या मतदान केंद्रांवरती नेमक्या काय सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत किंवा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण प्रयत्न केलेले, तेव्हा आधी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आपण काय केलेले आहेत ते बघू आणि मग मतदान केंद्रांवरच्या सुविधा आपण सांगू. मतदान केंद्राच्या मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे येऊन त्यांचा मतदानाचा हा जो त्यांना घटनात्मक अधिकार दिलेला आहे किंवा ते त्यांचं घटनात्मक कर्तव्य असं आहे ते त्यांनी पूर्ण करावं यासाठी आम्ही त्या मतदानासाठी मतदारांना सातत्याने आवाहन करत असतो. त्यासाठी स्वीप म्हणजे सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये सुरुवातीला आम्ही विविध पब्लिक प्लेसेसमध्ये ईव्हीएमच्या मशीन नेऊन लोकांना ते ईव्हीएमचं ऑपरेशन किंवा त्याचा वापर किंवा त्याबद्दलच्या शंका या दूर करण्यासाठी आम्ही त्याचं एक अवेअरनेस कॅम्पेन राबवलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये जाऊन आम्ही तेथे ईव्हीएम अवेअरनेस कॅम्पेन त्याचप्रमाणे मतदारांना उत्स्फूर्तपणे या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलेलं आहे. तसंच आपल्या इथे जवळपास आमच्या जिल्ह्यामध्ये 60% मतदार हा स्लम्समध्ये राहतो, तर स्लम्समध्ये जे आपले बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात किंवा कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटियर्स असतात त्यांच्यामार्फत आपण घरोघरी जाऊन लोकांना आवाहन केलेलं आहे, लोकांना त्यांचे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे की दिनांक 21 ऑक्टोबर रोजी आपण आवर्जून जवळच्या आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. त्याचप्रमाणे लोकल ट्रेन्समध्ये आम्ही जिंगल प्ले करणार आहे. तर उद्यापासून आमचं लोकल ट्रेन म्हणजे लोकलमध्ये जे सुरू असताना जे काही अनाऊन्समेंट होतात त्या अनाऊन्समेंटमध्ये आमच्या मतदानाच्या आव्हानाबद्दलचे सुद्धा जिंगल्स आम्ही प्ले करणार आहे. तसेच बेस्ट बसेसवर बेस्टच्या बसस्टॉपवर आम्ही विविध प्रकारच्या आमच्या जे आव्हानाचे पत्रक आहे ते लावलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे आपण जे इलेक्ट्रिसिटी बिल पाठवतो लोकांना घरी त्या इलेक्ट्रिसिटी बिलवर सुद्धा मतदारांना मतदानाचं आवाहन करण्याचा आम्ही एक त्यांचा मेसेज छापणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामार्फत सर्व ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर 18 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवशी आम्ही आवर्जून एक SMS पाठवणार आहे ज्याद्वारे आम्ही त्यांना आवाहन करणार आहे की 21 तारीख नका विसरू, त्या दिवशी आवर्जून मतदान करा. तसंच यावेळेला आम्ही एक अनोखी अशी पद्धत अवलंबली आहे की आम्ही घरोघरी ज्या गॅस सिलेंडर जातात त्या गॅस सिलेंडर सुद्धा आम्ही आमचं आवाहनाचं जे पत्रक आहे ते स्टिकर स्वरूपात तिथे चिटकवलेलं आहे
आणि ते गॅस सिलेंडर सोबत प्रत्येकाच्या घरी जाईल आणि त्या घरच्यांना सर्व कुटुंबांना ते सतत ते दिसत राहील आव्हान की 21 ऑक्टोबरला मतदान करायचं आहे. तसंच आम्ही मेजर 4 ठिकाणी म्हणजे दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली, तसेच कालिदास मुलुंड आणि घाटकोपर येथे आम्ही कॉलेज स्टुडंट्स तसेच इतरही नागरिक यांच्यासाठी एक आवर्जून कार्यक्रम घेतला. तिथे विविध आपले कलाकार मराठी आणि हिंदी पिक्चरमधले कलाकार यांनी येऊन लोकांना नागरिकांना या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवा यासाठी आवाहन केलेलं आहे. परवाच पार्ल्याला प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र आले होते, तसेच बोरीवलीला आपले अभिनेते गणेश पुरे पण आलेले होते. आणि मागच्याला जे लोकसभा निवडणूक झाली आता आपली एप्रिलमध्ये, तेव्हा सुद्धा आम्हाला असं निदर्शनास आलं की 2014 आपलं मतदानाची टक्केवारी 49 होती, पण आमच्या सर्व आव्हानातून आणि सातत्याने मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान जागृती जी आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे आपला मतदानाचा टक्का 60% वाढून 56% एवढं मतदान लोकसभा 2019 निवडणुकीत झालेलं आहे. थोडक्यात या सगळ्यासाठी तुम्हाला प्रतिसाद मिळतो, तुमचे हे जे प्रयत्न आहे त्याच्यासाठी प्रतिसाद तुम्हाला खूप चांगला मिळतोय. निश्चितच नागरिकांचं कौतुक करायला पाहिजे, आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. मागच्याला आमचं 60% मतदान वाढलेलं आहे आणि अशा आम्हाला आशा आहे आणि इच्छा पण आहे की अजून याच्यामध्ये वाढ व्हावी आणि आपण जवळपास 70% आपण हे मतदान टक्का पोहोचवावा. आता मतदान केंद्रांवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देता, म्हणजे तुमच्या उपनगर जिल्ह्यातर्फे सुद्धा किंवा सखी केंद्र असेल किंवा जे काय वेगवेगळ्या तुम्ही पाळणाघर आहे, काय नेमक्या काय काय सुविधा दिलेल्या आहेत आपल्या मतदारांमध्ये? मुख्यत्वे करून जे दिव्यांग मतदार आहेत आणि जे अतिवरिष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या सोयीसाठी यावेळेला माननीय निवडणूक आयोगाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि आमचे जे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरला मतदान केंद्र होते जिथे जाण्यात नागरिकांना, ज्या वरिष्ठ नागरिकांना किंवा दिव्यांग मतदारांना त्रास व्हायचा, तर त्या यावेळेला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही हे सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर म्हणजे तळमजल्यावर आणलेले आहेत. अनेक ठिकाणी आम्हाला तिथे शाळेच्या खोल्या किंवा इतरही काही खोल्या उपलब्ध होऊ शकल्या नाही. तिथे आम्ही शाळेच्या ग्राउंडमध्ये किंवा लगतच्या एखाद्या मैदानामध्ये टेम्पररी टेंट्स, वॉटरप्रूफ टेंट्स उभारून तिथे मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे, जेणेकरून दिव्यांग मतदार व अतिवरिष्ठ नागरिक आहे त्यांना कुठलीही मतदानासाठी येण्याची कुठली अडचण होऊ नये आणि ते मतदान केंद्रापर्यंत अत्यंत शांतपणे आणि त्यांच्या सोयीनुसार पोहोचू शकावे यासाठी आम्ही ती उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ज्या महिला आपल्या लहान मुलांना, बाळांना घेऊन मतदान करण्यासाठी येतात आणि तिथे समजा जास्त वेळ लागत असेल तर या मुलांना किंवा त्यांच्या बाळांना सांभाळण्यासाठी आपण प्रत्येक लोकेशनला एक एक पाळणाघर तयार केलेलं आहे आणि त्या पाळणाघरामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका आहे, ते त्या पाळणाघर मॅनेज करणार आहे. तिथे या महिलांच्या लहान मुलांना ते निश्चितपणे सांभाळतील, जेणेकरून या महिला शांतपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावत होईल आणि नंतर ते आपल्या मुलांना घेऊन घरी जातील. त्याचप्रमाणे तिथे पाण्याची सुविधा, तिथे वॉशरूमची सुविधा, तसंच मतदारांना जे लाईन असते तिथे सावलीची सुविधा करता सुद्धा आम्ही वांडे उभारलेले आहेत. तसेच इतर सायनेज बोर्ड्स, तिथे काही व्हॉलंटियर्स ठेवले, प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 2 व्हॉलंटियर्स आम्ही ठेवलेले आहेत जे मतदारांना गाईड करतील त्यांनी कशी लाईन लावावी, कुठे उभं राहावं. त्याचप्रमाणे त्यांचं मतदान केंद्र एक्झॅक्ट कुठे आहे, समजा एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत, त्याबद्दल सुद्धा हे व्हॉलंटियर्स तसेच आमचे बूथ लेवल ऑफिसर जे असतात BLO हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. तसंच दिव्यांग मतदारांसाठी आम्ही फार महत्वपूर्ण योजना आखलेली आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 7,500 दिव्यांग मतदार आहे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते आयडेंटिफाय करून आम्ही ते दिव्यांग मतदारांचे त्यांच्या घराचे पत्ते आणि तसेच त्यांचे दूरध्वनी क्रमांक प्राप्त केले आहे आणि आम्ही आमचे ऑफिसर त्यांना फोन करून विचारणार की त्यांना केव्हा मतदानाला जाण्याची इच्छा आहे आणि त्यावेळेस आमच्यातर्फे आम्ही त्यांना घरी गाडी पाठवणार आहे, टॅक्सी किंवा ऑटो जे आम्ही जे राखीव ठेवलेले आहे ते पाठवून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणार आहे. तसंच तिथे आल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही व्हील चेअरची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं मतदान आटोपल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या घरी पुन्हा सुखरूपपणे पोहोचवून देणार आहे. आणि अंध मतदारांसाठी आपण अंध मतदारांसाठी सुद्धा आम्ही अतिशय चांगली उपाययोजना केलेली आहे. माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण त्यांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका तिथे वाचण्यासाठी ठेवलेली आहे, त्याच्या आधारे ते नंतर ईव्हीएमचा वापर करून त्यांचं मतदान नोंदणी करू शकतील. थोडक्यात हे एवढी सगळी तयारी केलेली आहे आणि जाता जाता म्हणजे नागरिकांनी 21 तारखेला जरूर आपापल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन नक्की मतदान करावं हाच संदेश आपण पुन्हा एकदा सगळ्यांना सांगूया. आणि आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.